नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। तुम्ही जसं स्क्रीनवर बघत आहात, आपण या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही थंबनेल पण पाहिलेलं आहे की डाळिंब याची लागवड आणि त्याला जे अनुदान आहे, त्याला अर्ज कसा करायचा याच्या संदर्भात, त्याला कुठली कागदपत्र लागणार आहे त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर बघा, आपल्याला डाळिंबासाठी अर्ज करायचा आहे। डाळिंबासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला योजना पाहिजे। योजना जी आहे ती भाऊसाहेब फळबाग लागवड योजना आहे, भाऊसाहेब फुंडकर नावाची। हे तुम्हाला माहितीच आहे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर आपण अगोदर अर्ज आणि अर्ज करत करत मी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन पण देणार आहे। बघा, याला ही जी योजना आहे, तुम्हाला फळबाग लागवड आहे याच्यासाठी पात्र शेतकरी काय करणार आहेत, कोण असणार आहेत, सगळ्यात अगोदर तर शेतकरीच असला पाहिजे। शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर सातबारा असणं आवश्यक आहे। जर समजा सामायिक जमीन असेल तर इतर जे शेतकरी म्हणजे तुमचे जे सामायिक हिस्सेदार आहेत त्यांचं तुम्हाला संमतीपत्र लागणार आहे। त्यानंतर आता बघा, याच्यामध्ये वेगवेगळ्या अनुसूचित जाती जमातीसाठी देखील अनुदानाचं चांगले प्रकारे अनुदान मिळते। तर आता आपण बघणार आहोत की याच्या अंतर्गत तुम्हाला या योजनेसंदर्भात तुम्हाला सगळं माहिती आहे की ऑलरेडी खूप साऱ्या तुम्ही व्हिडिओज पाहिलेले आहेत, त्यामुळे मी जास्त आतमध्ये जास्त न घुसता तुम्हाला आणखीन एकदा वाटलं असतं सांगतो। तुम्हाला 7-12 तुमच्या नावाने असला पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर संयुक्त खातेदार असेल तर म्हणजे त्या लागवडीसाठी त्यांची संमतीपत्र पाहिजे। त्यानंतर हा योजना जी आहे ती वैयक्तिक शेतकऱ्यांनाच याचा मिळणार आहे, संस्थात्मक शेतकऱ्याला मिळणार नाही। त्यानंतर अजून आहे एक महत्त्वाचं, खूप सारे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात, 7-12 उतार्यावर जर कुळाचे नाव असेल तर काय करायचं, तर कुळाचे संमती पत्रक जोडावं लागते, हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर जर समजा भाडेतत्वावर असेल तर टेनंटचं सर्टिफिकेट द्यावं लागते। त्यानंतर तसेच अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी, दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य आहे, त्यामुळं ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे, चांगली आहे। त्यानंतर याचा जो याला अनुदान जे आहे ते 100% अनुदान आहे। तुम्हाला याच्यासोबत ठिबक सिंचन मिळणार आहे, ते एकदम त्याला 100% अनुदान आहे। पण हे जे अनुदान मिळते हे तुम्हाला आपण अर्ज बी कसं करणार हे पण बघणार आहोत। पण अगोदर तुम्ही हे ऐका, तुम्हाला स्क्रीनवर काय दिसेल नाही दिसेल पण महत्त्वाचं आहे, ऐका काय की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण 3 वर्षाच्या कालावधीत पैसे मिळतात, म्हणजे अनुदान मिळते, सबसिडी मिळते, बरोबर। तर पहिल्या वर्षी किती मिळते, पहिल्या वर्षी मिळते 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20%, ठीक आहे। तर अशी सबसिडी आहे या कुठल्याही फळबाग लागवड, तुम्ही फळबाग लागवडीसाठी हे एक त्यांनी स्ट्रक्चरच बनवून ठेवलेलं आहे। त्यानंतर शेतकऱ्यांनी लावलेली फळझाडी पहिल्या वर्षी कमीत कमी 80% व दुसऱ्या वर्षी कमीत कमी 90% जगविणे कंपल्सरी आहे। आता काय लोक बाग लावतात, त्याचं अनुदानासाठी ऍप्लिकेशन करतात किंवा अनुदान आलं त्यानंतर ते बाग काढून टाकतात, असं खूप ठिकाणी झालंय। म्हणून गव्हर्नमेंटनं पण त्याच्यावर थोडस नियम लावलेले आहेत। काय नियम आहेत की पहिल्या वर्षी 2 वर्ष तरी तुम्हाला ते झाडं जगवावी लागणार आहेत, ठीक आहे। त्यानंतर काय आहे की जर समजा फळझाडे जगविण्याचे प्रमाण न राखल्यास, आता हे जे प्रमाण आहे 80%, 90% जर तुम्ही राखलं नाही तर तिसऱ्या वर्षीचं अनुदान मिळणार नाही, असं आहे, ठीक आहे। साधं सोपं आहे, हे महत्त्वाचं होतं तुम्हाला सांगायचं। आता बघा, आपण फळबागेसाठी कसा अर्ज करायचा आहे, महाडीबीटी या फार्मर वेबसाईटवर यायचं आहे। तुम्हाला माहिती आहे हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण बघा, तुम्हाला माहिती आहे नवीन अर्जदार नोंदणीवरती तुम्ही जर क्लिक केलं, तुम्हाला माहिती आहे जर समजा तुम्ही याच्यामध्ये कुठलाही अगोदर लाभ घेतलेला नाही किंवा याच्या अंतर्गत कुठल्याही योजनेसाठी तुम्ही अर्ज केलेला नसेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर नवीन अर्जदार नोंदणी करा। याच्यावरती पूर्ण एक व्हिडिओ आहे आपला, तो पूर्ण बघा, कृषी यांत्रिकरण रजिस्ट्रेशन कसं करायचं, ठीक आहे। बघा, तुम्ही त्यानंतर रजिस्ट्रेशन केलं असं समजून इथं यायचं, या पेजवर वापरकर्ता आय डी टाकायचं। मी माझा वापरकर्ता आय डी टाकतोय, मी डेमो टाकतोय। त्यानंतर मी पासवर्ड टाकतोय, सेम जसं मी करतोय तसं तुम्ही करू शकता, एकदम सिंपल आहे अर्ज करणे। फक्त याची फीस 23 रुपये आहे।
23 रुपयात मल्टीपल अर्ज करू शकता एकदम। याची आपण या योजनेचे सगळ्यांना मास्टरच करतोय, खूप सारे व्हिडिओज आपल्या या योजनेच्या अंतर्गत येत आहेत। ठीक आहे, तर आता तुम्ही कॅप्चा टाकल्याच्या नंतर लॉग इन वरती क्लिक करायचंय। आणखीन एक आहे, जर तुमची प्रोफाईल जर इथं इनकम्प्लीट असेल तर कम्प्लीट करा। त्यानंतर तिथे क्रिया म्हणून आहे, अर्ज करावरती यायचंय। अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे वेगवेगळं सगळं दिसेल। तर इथं फलोत्पादन आहे, तुम्ही पाहताय भाऊसाहेब फुंटर फळबाग लागवड योजना, बाबी निवडावरती क्लिक करायचंय। त्यानंतर हे तुम्हाला ऑटोमॅटिक येणार आहे, घटक आहे प्रकल्प आधारित आहे नाही, आपण इतर घटकामध्ये मोडतोय। तर बाब काय आहे, फळबाग आहे, तर फळबाग मध्ये लावायचं, बाग लागवड फळे फुले मसाले असं जो ऑप्शन आहे। त्यानंतर बाब निवडामध्ये काय आहे, आपण फळपिके मध्ये मोडतोय, त्यामुळे फळपिके निवडायचं। त्यानंतर योजना काय आहे, आपण योजना करतोय की भाऊसाहेब फुंकर फळबाग लागवड योजना अंतर्गत। आता बघा, आपल्याला डाळिंबासाठी अर्ज करायचा आहे। जसं आपण पाहिलं की डाळिंब एकदम आपल्याकडे महाराष्ट्रात खूप ठिकाणी लावतात शेतकरी, आणि काही लोक इच्छुक देखील आहेत। आता याची लागवड जी आहे ती 4.5 बाय 3 मीटरची आहे, फिक्स आहे यांच्यात। आता बघा, त्यानंतर हा जो ऑप्शन आहे, इथं तुमचं प्रस्तावित क्षेत्र टाकायचं, क्षेत्र हेक्टर मध्ये टाकायचं। पण हा ऑप्शन काय आहे नीट बघा, हेक्टर मध्ये जर समजा तुम्हाला 1 हेक्टर टाकायचा असेल तर 1 हेक्टर टाका, ठीक आहे। जर तुमचं 1 हेक्टर नसेल तर इथं काही भरू नका, इथं टाका। हा जो आहे प्रस्तावित गुंठा क्षेत्र, की बाबा 1 हेक्टर नाही, माझ्याकडे 70 गुंठे 60 गुंठे लावायचे, 1.5 एकर लावायचे, 2 एकर लावायचे। 2 एकर लावायचं असेल तर 0.8 टाकलं तरी चालतंय, नसेल तर 8 टाकलं तरी चालतंय, किंवा 80 गुंठे केलं तरी चालतंय, पण भरा आणि त्यानंतर जतन करा। जतन करा की जतन झाला की तुमचा अर्ज होऊन जातोय। होऊन झाल्याच्या नंतर तुम्हाला कुठे येत आहे मेन, इथं मेनूवरती येत आहे। आपण याचं पेमेंट कसं करायचं ह्या सगळ्या एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ पूर्णपणे बघा, आपल्या चॅनलमध्येच आहे तो, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल त्याची। त्यानंतर इथं अर्ज सादर करावरती यायचंय। आणि आता बघा, इथं अर्ज सादर करावरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथं आता इथं काही नाही दिसत, कारण आपण अर्ज केला नाही, हा डेमो आहे। इथं तुम्हाला येईल ऑप्शन, इथं क्लिक करायचंय आणि डायरेक्ट पेमेंट करायचंय। साधा सिम्पलमध्ये आहे, जरी नाही समजलं तरी आपल्या व्हिडिओ सेक्शनमध्ये व्हिडिओ आहे, तो बघा, मोजून 2 मिनिटाचा आहे, एकदम तुम्ही त्यातमध्ये मास्टर व्हाल। ठीक आहे, साध्या सिम्पलमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे। त्यानंतर अर्ज करा, अर्ज केल्यानंतर पावती प्रिंटआउट करून त्याची PDF बनवून ठेवा, पूर्वसंमती येण्याची वाट पहा। जर समजा तुम्ही स्वतः जर तुम्ही ID रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तुमचं ID लिहून ठेवा, युजर ID, त्याचा पासवर्ड लिहून ठेवा, आणि नंतर सारखं लॉग इन करून, म्हणजे सारखं म्हणजे एक त्याचा कालावधी आहे की समजा तुम्ही 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर 1-2 महिन्याच्या आतमध्ये या पूर्वसंमतीच्या ऑप्शनवरती क्लिक करून चेक करायचं आहे की तुमचं पूर्वसंमती आली आहे का नाही। जर आलेली असेल तर लगेच तुम्ही तुमच्या कृषी सहाय्याला भेटायचंय आणि त्याच्यावरची जी पुढची कागदपत्राची प्रक्रिया आहे ती कम्प्लीट करायची। याच्या संदर्भात जी बिलं असतील, GST बिल असतील, काही तुमचं जे संदर्भात पूर्ण आहे, रोपांची खरेदी केलेली, त्यानंतर ठिबकचं जे तुम्ही सगळं खरेदी केलंय त्याची बिलं अपलोड करावी लागतात, इथं सुद्धा आहे बघा, इथं कागदपत्रे अपलोड करावरती। इथनं तुम्हाला नाही जमलं तर तुमचे कृषी सहाय्यक हे करून देतील। ठीक आहे, साधा सिम्पलमध्ये हा व्हिडिओ मोठा आहे पण इन्फॉर्मेटिव्ह आहे। याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे, जे पहिल्या स्टार्टिंगला मी सांगितलेलं आहे, तो पण भाग मिस करू नका। जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। येणारे खूप सारे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या व्हिडिओ चॅनलवरती येणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा, नोटिफिकेशन ऑन करा। ठीक आहे, तर हा व्हिडिओ याच्या संदर्भात काही मतं असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। ठीक आहे, आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर लाईक आणि शेअर करायला तर विसरूच नका। ठीक आहे, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।